आजपासून विदर्भात शाळा सुरू झालेल्या आहेत आणि पहिल्याच दिवशी शाळेतल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची माहिती व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना संघाच्या रेशीमबाग कार्यालयात नेण्यात आलं आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक कोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस्थळाला वंदन करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक क्षेत्राची सुरुवात केली आहे विदर्भात आज शाळांचा पहिला दिवस आहे आणि उन्हाळी सुट्टीनंतर आज हजारो शाळांमध्ये लाखो विद्यार्थी जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि शाळांनी वेगवेगळे उपक्रम राबवत विद्यार्थ्यांचा स्वागत केलं आहे किंवा त्यांचा जो पहिला दिवस आहे तो स्मरणीय राहावं त त्यांच्या लक्षात राहावं यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत आणि नागपूरची नूतन भारत शाळा जी आहे वेगवेगळे उपक्रम दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी राबवत असते आणि यावर्षी त्यांनी एक वेगळा उपक्रम राबवलेला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयामध्ये मुलांना आणून राष्ट्रीय संघ स्वयंसेवक संघाच्या कार्याची माहिती मुलांना व्हावी डॉक्टर हेडगेवार डॉक्टर गोलवळकर गुरुजी यांच्या कार्याची माहिती मुलांना मिळावी यासाठी मुलांना आज संघाच्या कार्यालयात आणण्यात आलेलं आहे मॅडम संघ कार्यालयामध्ये मुलांना आणलं आहे थोडंसं वेगळं एक उपक्रम जो आहे तो आहे अनेकांच्या पोटातही दुखू शकतो यामुळे मात्र तुम्ही मुलांना ही संघाची माहिती मिळावी यासाठी का आग्रही आहात खेडगेवरांचं जे स्मारक आहेत त्यांची पण माहिती त्यांच्या कार्याची माहिती या विभूतींचे जे काही कार्य आहेत ते विद्यार्थ्यांना कळावं आणि त्यातनं काहीतरी त्यांना शिकायला मिळणार नक्कीच त्यांचे जे काही डेडिकेशन आहे जे काही आहे तर हे जे संस्कार विद्यार्थ्यांना मिळावे आणि पहिल्याच दिवशी त्यांना हे संस्कार देऊन आपल्या शिक्षणाची शैक्षणिक सत्राची सुरुवात केली तर एक त्यांच्यामध्ये एक चैतन्य निर्माण होईल यासाठी आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे अनेक गोष्टी या मुलांनी शिकल्या पाहिजे हिंदुत्व आजच्या तारखेमध्ये त्याच्या हिंदुत्वाची व्याख्या आणि ते करत असताना त्याच्या मागे असलेला त्याग समर्पण त्याच्या कठोर नियोजन आणि त्याच्यातनं त्या त्या निर्माण होणारी एक पिढी ही याची माहिती याही मुलांना असावी यासाठी हा एक उपक्रम आम्ही राबवलेला आहे कॅमेरामॅन अतुल हिरडे सह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट